नमस्कार। किमान तापमानाचा पारा घसरल्यानं गारठा वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होतंय। अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज कोकण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीलगतच हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। उद्यापर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेतही आहेत। तसंच दक्षिण अंदमान समुद्रात आज कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत। पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना ही प्रणाली जास्त तीव्र होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। उर्वरित राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। दरम्यान उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय। राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान हे 15 अंशांच्याही खाली आलंय। काल पुण्यात नीचांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी इथं उच्चांकी 34.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। ही होती हवामानाची ताजी अपडेट्स। अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।